वेळ संपवतो, अर्धाच मिनिट माफ करा, ज्या वेळेस आमचे पाच हुतात्मे झाले, शेकडो आया बहिणींचे डोके फुटले, दिवा पाटलांना गोली लागली, ज्यांचं नाव पाहिजे होते ते होते कुठे? त्यावेळेस आले असते तर आज तुमचं नाव दिले असते, तेव्हा तुम्ही आले नाही, आता नाव मागता आणि मधले जे हरामखोर जे बोर्ड डीपी ठेवतात त्या हरामखोरांना सांगतो की हरामखोरानो ही आमची जात आता पेटून उठली, आता थंड होणार नाही. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय दिमा पाटील. माझा आवाज आपला आवाज. आणि एक विनंती करतो, एक विनंती आहे, बॅनर पोस्टर कुठे टाकाल तर तुम्ही किती बापाचे घरी घेऊन जायचा. हॅलो. चला पुन्हा एकदा आपल्या भूमिपुत्रांना विनंती असेल, वरच्या सर्व बाकी इतर व्यक्तींनी बाहेर जायचं आहे. एक सुंदरसं गीत असेल तेही जे मनोगत करणार नाहीत, मात्र ज्या गीतातून ऐकायला मिळेल. चला विनंती असेल, आता समोरचा जो आपल्याला स्टेज पाहायला मिळतोय तो फार एकदम डॅमेज होईल पडेल, म्हणून पाठीमागे असणाऱ्यांना विनंती असेल की पाठीमागे असणाऱ्यांनी लगेचच खाली उतरायचं आहे. तर चला, अमर रहे अमर रहे, झेंडे वरती, अमर रहे अमर रहे. हॅलो. हॅलो. साऊंड चालू करते. अमर रहे अमर रहे. ओके. दिवा साई बने जातो खास अग्री दादावास होते चर्चा साऱ्या महाराष्ट्रात, एकच वादा आमचा गरी दादा, एकच वादा आमचा गरी दादा. शिवरायांचा मावळा भला जनतेला यो नेताला भला, साऱ्यांची सत है त्याला, म्हणून दादा नावाला आहेत मनान सदा, अशी दादांची आदा, एकच वादा आमचा घरी दादा, एकच वादा आमचा कोली दादा. नवतरुणांच्या कैवारी सारे बांधव आई सागारी, लढतो हक्कासाठी आपण सारे जण, लढतो हक्कासाठी लावून खांद्याला खांदा, एकच वादा सर्वांनी तुम्ही बोलायचं, एकच वादा आमचा गरी दादा, एकच वादा आमचा कोली दादा, एकच वादा आमचा गरी दादा, एकच वादा आमचा कोली दादा. दिवा साई बने जातो खास अगरी दादाला नवास, दिवा साई Thank you.
या चारही प्रकल्पामध्ये
आणि सरकारच्या विरोधात इथे असणाऱ्या भूमिपुत्रांना न्याय मिळवून दिला हे आपण सर्वजण जाणता। मी रायगडचा पालकमंत्री म्हणून या भागामध्ये काम केलंय। इथल्या गावागावामध्ये असणाऱ्या भूमिपुत्रांच्या असणाऱ्या भावना यांची मला कल्पना आहे। इथल्या असणाऱ्या प्रत्येक भूमिपुत्रामध्ये आणि त्याच्यामध्ये एकच मानसिकता आहे की येणाऱ्या काळामध्ये जे आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे याला फक्त ना फक्त दीपा पाटलांचंच नाव दिलं पाहिजे आणि ती भूमिका कायम आहे। त्यामुळे मी जन्माला मुंबईला आलो, मी जन्माला रायगडमध्ये नाही ठाण्यामध्ये आलो नाही, परंतु माझी कर्मभूमी कोकण आहे। कोकणामध्ये असणारी ठाणे जिल्हा आहे, इथे असणारा रायगड जिल्हा आहे माझी कर्मभूमी, आणि इथल्या असणाऱ्या भूमिपुत्रांचा असणारी जी भावना आहे त्या भावनेबरोबर आम्ही सर्वजण राहणार। दिवा पाटलांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। माझ्या भूमिपुत्रांना पुन्हा एकदा आपला पाठिंबा देण्यासाठी शेतकऱ्यांची अस्मिता असणारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आदरणीय बालवतकर सर आम्ही इथं उपस्थित आहेत। प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष ते पाठिंबा जाहीर करतील। उपस्थित व्यासपीठ आणि माझ्या जमलेल्या तमाम बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांच्या हृदयातील आपलं दैवत गोरगरीब जनतेचे कामगारांचे नेते दिदा पाटील यांच्यासाठी यांचं नाव त्या इंटरनॅशनल विमानतळाला देण्यासाठी माननीय माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सन्माननीय राजू शेट्टी साहेबांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे। आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो, जोपर्यंत आपल्या सर्वांचं दैवत दिबा पाटील यांचं नाव लागणार नाही तोपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना आपल्या बरोबर खांद्याला खांदा लावून या लढाईमध्ये या एल्गारमध्ये आम्ही बरोबर राहू। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। आणि त्याच्यानंतर आगरी कोली कराडी संघर्ष समितीचे सर्वे जी तरे आपल्याला सर्व तरुणांना संबोधित करतील। जय दिबा। मोहिनी दादांना अटक केल्या सगळ्यांना माहिती आहे, बस जेव्हा या नव्या नेत्यांना फुटली नव्हती दारी, जेव्हा या नव्या नेत्यांना फुटली नव्हती दारी तेव्हा आमचा लोकनेता होता सगळ्यांना भारी, तेव्हा आमचा लोकनेता होता सगळ्यांना। आता दिबा कोण? भूमिपुत्रांची माऊली शेतकऱ्यांचा तो बा होता, भूमिपुत्रांची माऊली शेतकऱ्यांचा तो बा होता, माझ्या मातीत जन्मलेला तो एक शिवबा होता, माझ्या मातीत जन्मलेला तो एक शिवबा होता। नेले असले जरी त्याला महान आत्म्यांनी, नेले असले जरी त्याला महान आत्म्यांनी आजच्या या आंदोलनात आमच्या प्रत्येकाचा जो जागा होता, आमच्या प्रत्येकाचा जो जागा होता। जय दिबा। मी आता रुपेश दादांना विनंती करतोय, आपण एक शपथ घेतोय की रुपेश दादांनी। धन्यवाद। आणि पुन्हा एकदा आपल्या समोर पुरोगामी विचारसरणींचे ज्यांच्या गळ्यातील स्थायी दिबा आहेत ते कॉम्रेड भूषण पाटील। नवी मुंबई विमानतळाला आपल्या बापाचं म्हणजे आपल्या लोकनेते दिबा पाटलांचं नाव द्यावं यासाठी उपस्थित लाखो लाखो माझ्या समाज बांधवांनो, युवकांनो, आता आम्ही जाऊन आलो सिडकोच्या एमडीला भेटून दम दिला, त्याला चूक केलेली आज चूक सुधार, आमच्या दिबापडा ठराव पास कर, लोकांच्या आदर भावनेचा आदर कर असा दम देऊन आम्ही आलेलो आहोत। ठराव करताना आमचा विचार केला का जमिनी गेल्या कुणाच्या? आमच्या गेलेल्या आहेत, आमच्या बापाचं नाव पाहिजे। तुम्ही आमच्या 50 वर्ष अन्याय केलात, आमची घर रेगुलर केली
लढाऊ माणसाला लढ्यातून श्रद्धांजली, ज्याने आयुष्यभर लढा केला 87 वर्षापर्यंत, त्या माणसाला आज त्यांच्या पुण्यतिथीला लढ्यातून श्रद्धांजली देण्यासाठी आपण जमलेलो आहोत. एकच मला शेवटचं सांगणं आहे या श्रीकोला, आमच्या जर आणि आम्ही सांगितलं इथं जमिनी गेलेल्या असताना तुम्ही असा जर कुणाचा ऐकलं मंत्र्याचं ऐकणार असाल तर आम्ही सहन करणार नाही, हा शेवटपर्यंत लढा चालू राहील. यानंतर संपूर्ण शिडको बंद, बेबुदाक बंद, शिडको बंद, आम्हाला नको तुमची शिडको, आपल्याला आपल्या नाव दिलं पाहिजे एवढंच मी आवाहन करतो. जय हिंद, जय दिबा बॉडी साहेब अमर रहे. मात्रांच्या हक्काचं धन्यवाद. या सर्व माझ्या भूमिपुत्रांना संबोधित केल्यानंतर कॉम्रेड भूषण पाटील यांच्या मनोगतानंतर वेळ होतोय. आदरणीय डोंबिवली मधील नेतृत्व करणारे ज्येष्ठ नेते आदरणीय जगन्नाथ पाटील सरांना विनंती असेल की माझ्या समस्त भूमिपुत्रांना आपण संबोधित करायचं आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या बंधू भगिनी, दिबा पाटील हे आगरी समाजात जरी जन्माला आले त्यांनी केवळ आगरी समाजाकरता काम केलं नाही, आगरी कोळी करडी साळी माळी आदिवासी हरिजन मुसलमान सत्तरी काम केलंय. आणि म्हणून आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की सर्व समाजाकरता काम करणारे दिबा माननीय दिबा पाटील यांचं नाव विमानतळाला द्यावं असं आपल्या कृती समितीने आज ठरवलं नाही, गेली अनेक वर्ष हा विषय चर्चेत आहे. पण आमच्या ठाण्याचे पालकमंत्री आहेत, त्यांनी हनुमानाची भूमिका पत्करली आणि त्यांनी आपलं पत्र सरकारला दिलं म्हणजे मुख्यमंत्र्यांना, आणि मुख्यमंत्र्यांनी ते सिडकोला देऊन सिडकोने ठराव केला. इथे कुठेतरी एक बोर्ड होता, तुम्ही तुमच्या बाबांचं म्हणणं खरं केलं, आता आम्हाला आमच्या बाबांचं म्हणणं खरं करू द्या असं बोर्ड इथे होता. आम्ही 8 तारखेच्या मिटिंगमध्ये काही सांगितलं नाही फार हट्ट धरला दिबा पाटलांच्या नावाचं, पण 20 तारखेच्या मिटिंगमध्ये मुख्यमंत्र्यांचं वागणं हे अतिशय लांछनास्पद होतं. 3-4 मिनिटं बसले आणि आम्ही जेव्हा सांगितलं की आम्ही दिबा पाटलांचं माननीय दिबा पाटील साहेबांचाच आग्रह धरला आहे, त्यावेळेला ते सभे बैठकीतून उठून गेले. हुसेन दलवाई साहेब इथे आहेत, त्यांनी महाराष्ट्रातले खूप मुख्यमंत्री पाहिले असतील, मी 7-8 पाहिले, पण महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली 1960 साली, त्यावेळेपासून सन्माननीय त्यावेळचे मुख्यमंत्री सन्माननीय यशवंतराव चव्हाण आणि या सरकारच्या अगोदरचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं रांगेत जेवढे मुख्यमंत्री झाले यांच्यापैकी एकानी सुद्धा माझ्या आईबाबांचं नाव द्या माझ्या काका काकूंचं नाव द्या असं कधीही म्हटलेलं नाही. हे एकनाथ शिंदेनं सांगितलं, हे त्या बैठकीत परत ते आले मुख्यमंत्री साहेब आले, त्यांनाही हे ऐकवलं की असा इतिहास या राज्याचा आहे, आपण सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा आग्रह धरू नका तो मागे घ्या. मला काय म्हणाले माहिती आहे, अहो तुमच्या प्रचारसभेत त्यांनी तुमचा प्रचार केलाय. आता मी 1982 ला लोकसभा लढलो पोटनिवडणूक, त्यावेळेला सन्माननीय बाळासाहेब ठाकरे हे काँग्रेसच्या बाजूने प्रचार करत होते, ऍडव्होकेट हेगडे किंवा उमेदवार होते, ते काय वाक्य बोललं ते तुम्हाला सांगत नाही, पण ते जे वाक्य बोललो त्याच्यावरती त्या मतदारसंघातल्या सर्व मतदारांची दृष्टी बदलली आणि मग माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला पोटनिवडणुकीत लोकसभेत निवडून दिली. 84 ला आम्ही सगळीकडे झालो, म्हणजे मी त्यांना जेव्हा सांगितलं की मी त्यांना तोंडाने सांगितलं की ते जेव्हा म्हणाले की तुमचा प्रचार केला म्हटलं नाही, पण ते वाक्य मी का सांगितलं नाही की थोडासा आप राखून वागलं पाहिजे हे मी
राजकारणात समाजकारणात आल्यापासून शिकलोय समोरच्या माणसाचं ऐकून घेतलं पाहिजे. आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी कधीही हडेलप्पी केली नाही, पण सन्माननीय उद्धव साहेबांनी आपलं मत आपल्या पित्याच्यासाठी मांडलं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, शिवसेनेचं दुर्दैव आहे. मी अधिक वेळ घेत नाही. आपण सगळ्यांनी ज्यांना ज्यांना लिहिता येईल त्यांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांना लिहा की महाराष्ट्राची परंपरा आईबाबांचं नाव देण्याचं नाही, ती परंपरा तुम्ही चालू करू नका. अशी हजारो लाखो पत्र मुख्यमंत्र्यांच्या नावाने वर्षा बंगल्यावर जावीत किंवा मंत्रालयात जावीत, ती गेल्यावर त्यांच्या लक्षात येईल की एक दोन नाही. या विषयामध्ये लक्षावधी भूमिपुत्र जागे आहेत आणि दिभा पडले खऱ्या अर्थाने आगरी नाही पण भूमिपुत्रांचे नेते आहेत, भूमिकत्रांचे रक्षणकर्ते आहेत, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. एवढंच सांगून दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. ज्येष्ठ नेते आदरणीय जगन्नाथ पाटीलानंतर नवी मुंबईच्या नेतृत्वातील एक मानाचा शिरपेचातील आपल्या समाजाचा तुरा आदरणीय संजीवजी नाईक साहेब यांच्याकडून आपल्याला संबोधन किंवा मार्गदर्शन. आदरणीय व्यासपीठ, या ठिकाणी लोकनेते दिभा पाटील साहेबांच्या स्मृतीला वंदन करून सर्वांना मी एक मिनिट शांत राहायला सांगेन. सर्वांना एक मिनिट शांत राहा, एक साथ घोषणा द्या, अमर रहे अमर रहे, अमर रहे अमर रहे. या ठिकाणी आता आम्ही शिष्टमंडळ गेलो, तुमचा या ठिकाणी खरोखरच धन्यवाद करतो. तुमची ताकद बघायला सांगतो मी तुम्हाला, तुमची ताकद काय होती माहिती इथली, माननीय दिभा पाटील साहेबांच्या फोटोला फ्रेम करून त्या सिडको भवनाच्या आतमध्ये आता आम्हाला जाऊन त्या ठिकाणी पूजा करण्याची संधी मिळालेली आहे. सिडको तिकडेच हजारलेली आहे. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, आमच्या माता भगिनी या ठिकाणी वट पौर्णिमा वडाच्या झाडाला या ठिकाणी रस्त्यात बसवलेला आहे. आपण एकदा जोरदार आमच्या माता भगिनीसाठी जोरदार टाळ्या द्या. मी जास्त वेळ येणार नाही. आम्ही विनंती केलेली आहे की आमचं फक्त एकच मागणं आहे, आमच्या आदरणीय दिभा पाटील साहेबांचं नाव द्या. आम्हाला डीसीपी साहेबांनी काय सांगितलं माहितीये ठाकूर साहेब, की तुम्ही उठणार कधी? म्हटलं जिथपर्यंत नाव देणार नाही तिथपर्यंत तुम्ही हलणार नाही आम्ही या ठिकाणी. आज या ठिकाणी आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद करतो आणि माननीय रामशेठ ठाकूर साहेबांना मी विनंती करतो की त्या ठिकाणी यांनी आपल्या सर्वांचं मार्गदर्शन करावं. धन्यवाद. पुन्हा एकदा आपल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनंतर पाठिंबा येतोय, आरपीआयकडून पाठिंबा देण्यासाठी मी विनंती करेन त्या सन्माननीय नेत्यांना. सुनीलजी खांबे. सर्व संत आणि महापुरुषांना विनम्र अभिवादन करून आज पालघर, ठाणे, रायगड, चिपळूण, रत्नागिरी आणि कोकणपट्टीतून दिभा पाटील साहेबांचं जे नाव विमानतळाला देण्यात यावं हे फुलेशाहू आंबेडकरी चळवळीच्या वतीनं मी कोळी भोई आगरी महासंघ, बहुजन जिव्हाळा परिवार आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आज जो हा जनसागर या ठिकाणी लोटलेला आहे, मी या सरकारला एवढंच सांगेन की आमच्या भावना ओळखा. तुमचा बेस हा कोळी आगरी आहे, या ठाणे जिल्ह्यातला भूमिपुत्र आहे आणि या भूमिपुत्रांनी तुम्हाला घडवलेला आहे आणि सत्तेत बसवलेला आहे. फक्त तुम्हाला एवढंच सांगतो, या देशात आम्ही काहीच मागितलं नव्हतं, परंतु या देशात या व्यवस्थेने छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान नाकारलेला आहे आणि ते आपल्या दिभा पाटलांचाही सन्मान नाकारतील. परंतु खबरदार, या आपल्या ताकदीवर त्यांनी या विमानतळाला दिभा पाटील साहेबांचं नाव दिलंच पाहिजे. आणि मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मी समर्थन काय, मी तुमचा एक भागच आहे, माझं ते आद्य कर्तव्य आहे, आंबेडकरी चळवळीचं आद्य कर्तव्य आहे. आजची 24 तारीख
या महाराष्ट्रात पोहोचली नाही, परंतु दिबा पाटलांच्या नावासाठी पूर्ण बहुजन समाज या चळवळीमध्ये सक्रिय होईल. नेते राजू पाटील आहेत, संजीवजी नाईक आहे, दशरथजी पाटील, ठाकूर साहेब, सगळ्यांसमोर अभिवाचन देतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. एकच दोन 24 जून आजचा स्मृती दिन, ज्या महान मंत्र्यांना इथं मी आमंत्रित करतोय माजी मंत्र्यांना, परंतु त्याच्या अगोदर माझ्या दिबा पाटील साहेबांना पुन्हा एकदा ज्याच्या हातात पोस्टर आणि झेंडे आहेत त्यांनी वरती घेऊन मानवंदना द्यायची आहे. अमर रहे अमर रहे, अरे जमीन आमच्या हक्काची. मार्गदर्शन करताना दिसतील सन्माननीय महाराष्ट्राचे माजी मंत्री आदरणीय हुसेनजी दलवाई सर. जय दिबा, जय दिबा. इथे आमचे नेते ज्यांच्या बरोबर मी राजकारणात त्यांचे बोट पकडून काम केलंय, ते या समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, त्यांच्यासाठी जरा टाळ्या द्या. रामशेठला मी खास त्यांचं अभिनंदन करेन की तुम्ही आमच्या दशरथ पाटीलना आमच्या नेत्याला पुन्हा एकदा या समाजामध्ये आणलं. या समितीचे उपाध्यक्ष ज्यांच्या बरोबरही मी काम केलेलं आहे ते रामशेठ ठाकूर, या समितीचे सल्लागार यांनी आता भाषण केलं ते जगन्नाथ पाटील, संतोष केणे, आमदार राजू पाटील, प्रशांत ठाकूर, आमदार नाईक, सर्व आमदार, सर्व समितीचे सदस्य आणि समुद्रासारखं इथे निर्माण झालेला रस्ता, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जनसमुदाय फक्त दिबा पाटलांच्या नावासाठी उभा राहिलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या लक्षात येईल त्या या पांढऱ्या झेंड्यावर लाल रक्ताचे डाग आहे. दिबा पाटलांच्या नेतृत्वाखाली इथे झालेला जो लढा होता, भूमिपुत्रांचा लढा, 5 जण इथे शहीद झालेला आहे, इथे रक्त सांडलं गेलेलं आहे, हे आम्ही कधी विसरू शकणार नाही. आज हा भूमिपुत्रांचा लढा आहे. बाळासाहेब ठाकरे नेहमी भूमिपुत्रांची गोष्ट करायचे, त्यामुळे बाळासाहेबांचा आपल्याला पाठिंबा असं समजून चाला तुम्ही, कारण ते नेहमी भूमिपुत्राच्या बाजूने उभे राहिले. ते उद्धव ठाकरेंच्या स्वप्नात येतील आणि त्यांना काय सांगायचं ते जरूर सांगतील. एक लक्षात घ्या, दिबा पाटील हे फक्त आग्र्यांचे नेते नव्हते, मी त्यांच्या बरोबर संबंध महाराष्ट्राभर फिरलेलो आहे. मुख्य म्हणजे मंडल आयोगाची अंमलबजावणी इथे व्हावी, ओबीसीना ओबीसीचे हक्क मिळावेत, यासाठी त्यांनी जी लढा उभा केला होता त्याचे ते अध्यक्ष होते आणि मी त्यांच्या बरोबर सेक्रेटरी म्हणून काम करत होतो. त्यांच्यासारखं नेतृत्व मी कधी पाहिलं नाही. रात्रंदिवस ते विचार करायचे ते भूमिपुत्रांचाच, त्या ज्याच्यासाठी ते लढले त्या भूमीवर आज एअरपोर्ट होतोय. कुणाची मेहरबानी, मुंबई सोडून तुम्हाला इथे यावं लागलं, भूमिपुत्रांच्या जमिनीवर यावं लागलं, त्या भूमिपुत्राला विसरू नका, हे पाप करू नका. आम्ही परत परत सांगितलेलं आहे,
की मुख्यमंत्र्यांनी या संबंधामध्ये सकलने विचार करावा. बाळासाहेबांना आमचा विरोध नाही, महाराष्ट्र जगवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, त्यांचं स्मारक चांगल्या रीतीने व्हावं असंही आम्हाला वाटतं. मध्ये अंतुले साहेबांचंही नाव आलं, या भूमीतलेच होते ते, त्यांचंही स्मारक व्हावं. कोणीतरी हे पण म्हणालं राजूजी की शिवाजी महाराजांचं आधीच नाव दिलेलं आहे. अरे हा संबंध महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा आहे, हा एअरपोर्टच वेगळा आहे, त्याचा मुंबईशी संबंध नाही, तो इंटरनॅशनल आहे, इंटरनॅशनल. त्यामुळं मुख्यमंत्र्यांना आम्ही जाहीरपणे विनंती करतो, तुमच्याबद्दल आम्हाला आदर आहे. महाराष्ट्रात तुम्ही मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रात जाती जाती आणि धर्म धर्म याच्या लढाया थांबल्या. ज्यांनी त्या लढाया केल्या ते बाजूला राहिले, तुम्हाला सन्मान आहे. या महाराष्ट्राच्या जनतेला मुख्यमंत्रींच्या आसनावर बसवलेलं आहे, हे तुम्ही विसरू नका. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की आमच्या अध्यक्षांनी नानासाहेब पाटोळेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे की या इतक्या लोकांचं मागणी आहे त्याचा तुम्ही विचार करा. आज मुख्यमंत्र्यांच्याकडे हा हे फोटो जातील, टीव्हीवाले आहेत, कदाचित वरून सुद्धा फोटो घेतले जातील, आणि हा समुद्र कसला आहे हे त्यांच्या लक्षात येईल. आणि आपण घाबरण्याचं कारण नाही. जेव्हा आणि हा एक लक्षात घ्या, इथला आगरी, इथला कोळी समाज, इथला भूमिपुत्र हा अतिशय शांततेने वागणारा आहे, पण त्याला दिवसभर तर तो तुमच्या बंदुकीला घाबरत नाही. तो आम्हाला बंदुकी दाखवू नका.